लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आलेला आहे। बहुतांश रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले असून अनेक ठिकाणी काम सुरू आहे। मनपा आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या कामासाठी महिनाभराचा अल्टिमेटम दिलेला। शहरात गेल्या आठवड्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। खड्डेमय रस्त्यावरून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता। परिणामी मनपाला टीकेचे धणी व्हावे लागत असल्याने या प्रकरणी स्वतः आयुक्तांनी लक्ष घातलं, त्यामुळे पाऊस उघडताच या कामाला गती आलेली आहे। मनपाच्या बांधकाम विभागाकडून सहाही विभागात रस्ता दुरुस्तीची कामं सुरू आहेत। डांबर खडीचा वापर करून रस्त्यावरील खड्डे बुजवले जात आहेत, तर मंगळवारी नाशिक पश्चिम विभागातील तिरुपती टाउन चौक, पंडित कॉलनीतील हॉटेल पतंग चौक, शरणपूर रोडवर डांबरीकरण पॅचचे काम, गंगापूर रोडवर शहीद सर्कलवरील खड्डे बुजवण्याचे कामाला सुरुवात झालेली आहे, तर नाशिक रोड विभागात दत्त मंदिर चौक, लॅम्ब रोड याशिवाय वडाळा पाथर्डी रोड, समर्थ स्वीट रोड, पांडवनगरी, समर्थनगर, लेखानगर, रणगाडा परिसर, तपोवन रोड, जुना सायखेडा रोड, विजय ममता ते टाकळी, आरटीओ कॉर्नर ते राऊ हॉटेल मार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले आहेत। तर रस्ता दुरुस्तीची कामं वेगात आणि दर्जेदार होण्यासाठी मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे। तसेच सहाही विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली दैनंदिन कामाचा अहवाल बांधकाम विभागाला पाठवला जात आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।